और यह 2019 का पेपर करे जो BA YCA में यू BA SY आए, जो कि 2019 मध्ये झालं आहे। तो इथे पहिला क्वेश्चन आहे, त्याचे खालवी कोणतेही 4 सोडायचे आहेत। मी डायरेक्ट नंबरिंग दिला आहो 1 2 3 4 5, पण हे ABCDE आहेत ना। पहिला क्वेश्चन मधले इच्छे कोणतेही 4 सोडायचे आहेत, तर बघूया पहिला क्वेश्चन हा ए, अन्न साखळी म्हणजे काय? उदाहरण स्पष्ट करायचं आहे। बी आहे पर्यावरण व समाज, परस्पर संबंधाचा उत्क्रांतीवाद दृष्टिकोन म्हणजे काय? तर पर्यावरण आणि समाज आहे याच्यामध्ये परस्पर संबंधाचा उत्क्रांतीवाद दृष्टिकोन स्पष्ट करायचा आहे। सी आहे मानवाच्या उत्क्रांतीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे, स्पष्ट करायचा आहे। डी आहे निसर्ग संपदा संवर्धन संरक्षण व जतन याविषयी वैचारिक बैठकीचे विवरण करायचे आहे। आणि ई आहे तुमच्या भागातील कचऱ्याची वाढती समस्या कशी आहे हे विशद करा, कचऱ्याची समस्या सांगायची आहे। आणि वळूया क्वेश्चन दुसऱ्याकडे, त्याच्यामधला ए आहे औद्योगिकरण आणि नागरीकरण यातील प्रक्रिया व परस्पर संबंध कसा असतो याविषयी थोडक्यात लिहा, विवेचन करायचं आहे। बी बघूया सिंधू नदी जलवाटप समस्या काय आहे हे सांगायचं आहे। सी आहे विविध प्रकारची झाडे व अरण्ये यावर कोणत्या 4 गोष्टींचा मुख्य प्रभाव पडतो, प्रभाव होतो तो लिहायचा आहे। आणि डी आहे वॉटरशेड मॅनेजमेंट ही संकल्पना काय आहे, वॉटर शेड मॅनेजमेंट बद्दल सांगायचं आहे। आणि ई आहे दवा निर्वनीकरणाचे मुख्य परिणाम कोणते ते थोडक्यात वर्णन करून लिहायचे, वर्णन करायचे। तर तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा, हे 5 आहेत यापैकी कोणतेही 4 सोडवायचे आहेत। तर इचा हा ए आहे हरित क्रांतीचे मुख्य प्रतिकूल परिणाम कोणते, ते लिहायचे आहेत प्रतिकूल परिणाम हरित क्रांतीचे। बी आहे तुमच्या गावातील किंवा शहरातील नैसर्गिक भूगर्भजल प्रदूषणाची 5 उदाहरणं लिहायचे आहेत। तर काय नैसर्गिक भूगर्भजल प्रदूषणाची 5 उदाहरणं द्यायची आहेत। सी आहे पश्चिम घाट बचाव योजना थोडक्यात स्पष्ट करायची आहे। डी आहे पर्यावरणाचे संतुलन राखण्यामध्ये सामाजिक संस्था व चळवळींनी कोणता हातभार लावला आहे ते स्पष्ट करायचं आहे। ई आहे ब्रुटलँड कमिशनने पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी विकासाविषयी कोणती 5 स्पष्टीकरणे मांडली आहेत, जो ब्रुटलँड कमिशन आहे जो 1987 केला होता, तर याची जी हेड होती ते महिला होती ब्रुटलँड, तिच्या नावावरून ब्रुटलँड कमिशन नाव पडला। आणि अहवाल दिला होता अवर कॉमन फ्युचर। तर पुढे वळूया चौथ्या क्वेश्चनकडे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। ए आहे वाढवंटीकरण समस्या काय आहे याविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे। बी आहे वातावरणातील फेरबदल तर काय वातावरणातील फेरबदल संदर्भात जागतिक समस्यांवर कोणते 5 उपाय सुचवाल, कोणते 5 उपाय सुचवले आहेत, उपाय सांगायचे आहेत। सी आहे जैविक विविधता मोजणे अशक्य असण्यामागची 5 कारणे कोणती। डी आहे वातावरणातील फेरबदल संकल्पना स्पष्ट करा। बी मध्ये पण विचार होता फेरबदल संदर्भात जागतिक समस्यांवर कोणते 5 उपाय सुचवले आहेत। आणि विचारलं आहे वातावरणातील फेरबदल संकल्पना स्पष्ट करायची आहे। ई आहे तुमच्या भागातील जैविक विविधता टिकवण्यासाठी तुम्ही
कोणत्या मूल्यांचे अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न कराल? स्वतःहून आन्सर द्यायचा याचा। तर धन्यवाद मित्रांनो।